दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त 77% पाणी साठा शिल्लक असल्याचे समोर आले। मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला पाणी सोडल्यानंतर आता जिल्ह्यातील धरणांचा पाणी साठा 77% आलाय। मागील वर्षी याच कालावधीमध्ये जिल्ह्यातील धरणांमध्ये 98% पाणी साठा उपलब्ध होता, मात्र यंदा हा पाणी साठा 21% घटल्याने नागरिकांमध्ये संभ्रम दिसत आहे। दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते, मात्र यंदा कधी अवकाळी तर दुष्काळ अशी परिस्थिती बघता ऑगस्ट 2024 पर्यंत पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले। या संदर्भात नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।